पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या अंतर्गत स्थायी समिती माजी सभापती मनोहर म्हात्रे आणि धाकटा खांदा रत्नदीप स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि शाळेतील विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन धाकटा खांदा येथील पनवेल महानगरपालिकेच्या श्री गणेश विद्या मंदिर प्राथमिक शाळा क्रमांक 6 येथे शनिवारी करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि ज्येष्ठ नागरिकांना तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना छत्रीचे वाटप, 10वी ते 12वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच श्री गणेश विद्या मंदिर शाळेच्या यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम अकाउंट आणि फेसबुक पेजचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, शहर अध्यक्ष अनिल भगत, महापौर डॉक्टर कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष राजश्री वावेकर, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, अजय बहिरा, मोतीलाल कोळी, मुख्याध्यापिका सुमन हिलम, ज्योत्स्ना मॅडम, वैभव पाटील, अश्विनी भोईर, काकडे वैशाली म्हात्रे, कांचन पाटील, शैला कांबळे, रमेश पाटील, रेपाळे दलाल यांच्यासह शिक्षक वृंद आणि मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान यावेळी शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या रत्नदीप स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष वेगवेगळे कार्यक्रम गावामध्ये आणि या प्रभागामध्ये सातत्यानं आयोजित केले जातात आणि त्याच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांना अधिक चांगलं काम करण्याची, अधिक चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा सातत्यानं होत राहते. ज्येष्ठ नागरिकांचा आपण सन्मान करतो आणि त्याच्यामुळे तरुणांमध्ये आपण ही ज्येष्ठांचा आदर ठेवला पाहिजे ही भावना निर्माण होते आणि याबद्दल मी मनोहर म्हात्रेजी आपलं, तुमच्या सर्व रत्नदीपच्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि यासाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी सहकारी हे या ठिकाणी उपस्थित आहेत. सातत्यानं वर्षभर वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम हे या ठिकाणी होत असतात आणि त्याच्यामुळे या परिसरामधल्या विद्यार्थ्यांना सातत्यानं चांगलं काम करण्याची प्रेरणा निर्माण होते आणि म्हणूनच धाकटा खांदा शाळा ही अभ्यासाच्या बाबतीमध्ये, सांस्कृतिक बाबतीमध्ये, क्रीडेच्या बाबतीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये ही शाळा पारितोषिक विजेती शाळा आहे आणि या शाळेनं आता नवीन पाऊल टाकलं पुढे की या शाळेनं त्यांचे अनेक उपक्रम होत राहतात. आता त्यांना त्यांनी यूट्यूबवरती अपलोड करायचं ठरवलंय म्हणजे या शाळेचे कार्यक्रम तुम्ही धाकटा खांदा शाळा असं यूट्यूबवरती जाऊन टाईप केलं तर तुम्हाला त्याच्यावरती हे कार्यक्रम पाहायला मिळतील, फेसबुकवरती पाहायला मिळतील, इंस्टाग्रामवरती पाहायला मिळतील आणि याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी पुढाकार घेतलाय त्या सर्व शिक्षकांचं, पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना या निमित्तानं मनापूर्वक शुभेच्छा देतो. दरवर्षी